बोईसर जवळील खैरापाडा येथे राहणाऱ्या एका 34 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी जिजाऊ संघटनेच्या बोईसर विधानसभा अध्यक्ष नरेश धोडी आणि इतर 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने बोईसर विभागात खळबळ माजली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत। हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे। आरोपी हा सुद्धा विवाहित आहे। त्याने या महिलेसोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ शूट केले, तसेच ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले। मिळालेल्या माहितीनुसार 5 वर्षापूर्वी पीडित विवाहित महिलेचे प्रियकरासोबत प्रेम संबंध होते। यावेळेस तिच्या प्रियकराने शरीर संबंधाचे व्हिडिओ काढून धमकावून तिच्यावर अत्याचार केले। मात्र त्यानंतर तिच्या पतीला विवाह बाह्य प्रेम संबंधाबाबत समजल्यानंतर तिने प्रियकराशी प्रेम संबंध तोडले। मात्र या महिलेचा जो प्रियकर होता त्याच्या एका मित्राने या महिलेला बोलावून तिचे व तिच्या प्रियकराचे शरीर संबंधाचे व्हिडिओ पतीला दाखवण्याची धमकी दिली व त्याने सुद्धा या पीडित महिलेवर 3 वेळा अत्याचार केले। त्यानंतर आता ऑगस्ट 2023 मध्ये पुन्हा आरोपीने सदर व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केले। त्याचप्रमाणे आणखी एकाने देखील हे व्हिडिओ व्हायरल केले। त्यामुळे या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने बोईसर MIDC पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली। आपले विवाह बाह्य प्रेम संबंध असल्याचे देखील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणी जिजाऊ सामाजिक संघटनेचे बोईसर विधानसभा अध्यक्ष नरेश धोडी, सागर धोडी आणि संतोष यादव या तिघांवर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तर एकीकडे जिजाऊ संघटना ही महिला सक्षमीकरणासाठी काम करते। बोईसर येथील महिला बलात्कार प्रकरणाशी नरेश धोडी यांचा काडी मात्र संबंध नसताना राजकीय नेत्यांनी षडयंत्र रचून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची CBI अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे।